नागपूर शहर पोलिसांनी नुकतेच एक भन्नाट ट्वीट केले असून या ट्वीटची चर्चा आज शहरभर सुरू आहे. नागपूर पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या बदलत्या विविध लूकमधील 4 फोटो ट्वीट करत नागरिकांनी सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वेगळ्या अकाउंट्सचे वेगळे पासवर्ड्स ठेवा असा सल्ला दिला आहे. नेटकऱ्यांना देखील हे भन्नाट ट्वीट आवडले असून त्यावर लाईक्स आणि कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि बँक व्यवहारांच्या संदर्भात अज्ञान असलेल्या लोकांची फसवणूक सहजरित्या करतात असे दिसून आले आहे. अशा लोकांना सायबर गुन्हेगारांपासून वाचवण्यासाठी नागपूर शहर पोलीस सातत्याने विविध रोचक ट्वीटच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. नुकतेच नागपूर पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या नवनवीन लुकमधील विविध फोटो ट्विट करत नेहमी आपला पासवर्ड बदलत रहा असा सल्ला दिला आहे. ज्याप्रमाणे माही आपला लुक सातत्याने बदलत असतो त्याचप्रमाणे तुम्ही देखील आपला पासवर्ड बदलत रहा जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही असं सुचवण्यात आलं आहे. हो, सायबर गुन्हे एक मेजर त्याचे प्रमाण संपूर्ण सगळे ठिकाणी वाढत आहे ही खरी गोष्टी आहे आणि त्याचे प्रिव्हेंशन आणि डिटेक्शन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पोलीस जरी प्रिव्हेंशन आणि डिटेक्शनसाठी सर्वोत्तरी उपाययोजना करत असतील आणि डिटेक्शन करण्यासाठी आमच्याकडे सगळे सोयी सुविधा आणि एक्सपर्टाईज असतील तरी पण प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लोकांना अवेअरनेस होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आम्ही वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे जे ट्विटर हँडल आहे आमचे फेसबुक पेज आहे आणि इतर माध्यमातून आम्ही लोकांना पोलिसांकडून जागरूकता पसरवण्याचे प्रयत्न होत असते आणि आमचे डिजिटल कम्युनिकेशन सेल अत्यंत चांगले एक्सपर्ट्स त्यामध्ये आहे आणि आम्ही क्रिएटिव्ह पोस्ट जेणेकरून जे अटेन्शन कॅच होईल आणि लोकांना लक्षात येईल की कसे त्यांचे पासवर्ड्स पिन नंबर्स आणि इतर पर्सनल डिटेल्स शेअर करताना काळजी ठेवायला पाहिजे आणि कोणालाही शेअर न करता ते सिक्रेट ते त्यांचे सिक्रेसी मेंटेन व्हायला पाहिजे ही जागरूकता पसरवण्यासाठी आम्ही वेळोवेळी उपाययोजना करत असते आणि हे पुढे पण आम्ही करू. आपले माध्यमातून पण आमची अपेक्षा राहील, आपल्याला अपील राहील, जनताला अपील राहील की या विषयावर जे काही त्यांचे स्तरावर अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी शक्य असतील ते नक्कीच करावी. सायबर क्राईमचे प्रमुख्यतः जे डिजिटल इकॉनॉमी आहे ई गव्हर्नन्स आहे ही सगळ्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच या सगळेमध्ये ज्युरिस्डिक्शन जे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असतो त्याचे कोणताही बाउंड्री नसतात. आरोपी कुठूनही बसून कुठेही गुन्हे करू शकतात. हे सगळे असताना थोडासा डिटेक्शन आणि आरोपी अटक करण्यामध्ये चॅलेंज असतो परंतु तरी पण आम्ही आपल्याला सांगतो पोलीस दल पूर्णपणे हे नवीन चॅलेंजेसला तोंड देण्यासाठी आम्ही आमचे कॅपॅसिटी बिल्डिंग करत आहे आणि आमचे लोक अशा प्रकारचे क्रिमिनल्सला हाताळण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. सर, सायबर पोलीस स्टेशन क्रियान्वित झालं आहे का? हो, सायबर पोलीस स्टेशन क्रियान्वित झालेले आहे. फक्त त्यामध्ये FIR रजिस्ट्रेशन करायसाठी एक टेक्निकल CCTNS ची अडचण आहे. ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो आणि पुढच्या काळात नक्की ते पण करण्यात येईल.